33 कोटी देवांच्या हिंदू स्वराज्याच्या दैवताला महाराष्ट्रावर भगवा फडकविणाऱ्या सिंहाला करोडो तोफांचा लाखो बलांचा त्या 350 वर्षातल्या प्रत्येक क्षणाचा सह्याद्रीच्या रांगांचा महाराजांमुळे घेत असलेल्या मोकळ्या मराठी श्वासांचा मानाचा मुजरा छत्रपती शिवाजी महाराज की। नमस्कार मित्रांनो, मी योग गोतारणे आपल्या सर्वांचं स्वागत आहे द विलेजेस व्लॉग या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण जाणार आहोत कोच किल्ला येथे। तर सर्वजण इथे जमलेत आपण बघू शकता। तर आता निघूयात। फायनली पोहोचलोय। तर आता चाललंय, चला ना। तुम्ही बघू शकता निसर्गमयी वातावरणामध्ये सर्वजण ट्रॅव्हलसाठी निघलेत। तर ट्रॅकिंगला थोड्या वेळेला सुरुवात होईल, कारण की ह्या डोंगराच्या मागे जो डोंगर आहे तो तिकडे समोर दिसतोय, त्या डोंगरावर आपल्याला चढायचं आहे। तर पहिल्यांदा हा डोंगर सर करावा लागेल, त्यानंतर त्या डोंगरावर जायचं आहे। तर त्या डोंगराच्या पलीकडेच आहे कोच किल्ला। चढता चढता एक आपल्याला मित्र मिळाला, बघू शकता, त्याला पण घेऊन जातोय आता। मित्रांनो बघू शकतात आपल्या समोर कोहोज किल्ला। तर तुम्ही जर कोहोज किल्ल्याच्या आसपासचेच असतील तर नक्कीच भेट द्या, कारण की एक वेगळा अनुभव भेटतोय। तर नक्कीच येऊन जा, कारण की खूप छान असं वातावरण आणि त्यात हा दिसतोय तुम्हाला कोहोज किल्ला। पहिल्यांदा कोहोज चढण्यापूर्वी आपण इथे वाघोबा देवस्थान बघू शकता, इथे नारळ फोडतोय, मग आपण चढायला सुरुवात करूयात। देवा सर्वांना। तर ट्रेकिंग साठी खरी सुरुवात आता झालीये, बघूयात आता सर्वजण चाललेत काय होतंय। खूप वरती जायचंय आता, खरी सुरुवात। तर मित्रांनो आता आपल्याला खरा गड सर करायचा आहे, कारण की आता आपण पायथ्याशी आहोत, तर खूप अजून वरत जायचंय। तर खरी सुरुवात ट्रेकिंग साठी आता होणार आहे। चला आता थोडा ब्रेक घेतोय, मग पुन्हा सुरुवात करतोय ट्रॅकिंग साठी। भूक लागली, थोडंफार खातोय। तर फायनली तुम्हाला हे बघायला सपोर्टच असेल, पण चढायला खूप अवघड आहे, कारण की रोड नाहीये, दगडांच्या सहाऱ्यावर चढायला लागते वरत। हाय, फोटो बिटो भारी सीन हो गए बे। हात टेकून चढायला लागते। नक्कीच खरं सांगतोय की जवळपासचे असतील कोहोजच्या तर नक्कीच भेट द्या, कारण की एक
वेगळाच अनुभव तुम्हाला भेटेल. आपण बघू शकता की निसर्गाने आपल्या अंगावरती एक मखमली चादर ओढलेली आहे सगळीकडे हिरवळ आहे. मित्रांनो, तुम्हाला जर निसर्गाचा सुंदरता अनुभवायची असेल तर नक्कीच ट्रॅकिंगसाठी कुठल्या तरी गड किल्ल्यावर जा, कारण की खूप सुंदर वातावरण आणि त्यामध्ये खूप मोठा डोंगर सर करायचा म्हणजे एक वेगळी मजा. अरे आणि काय वस्ता ॲडव्हेंचर करायला शिका. कधी अशी मित्रांनो, वर चढता चढता वाघाची गुफा भेटली. ते वाघाची गुफा आहे. आता वाघ तर नाही. मित्रांनो, या कोच किल्ल्याची एक अशी गोष्ट जी कमीत कमी जणांना माहिती आहे, तर जेव्हा शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती तर ते ह्याच मार्गे गेले होते. तर त्यांनी सोनं जे सुरत लुटलेली सोनं होतं ते इथेच ठेवलेलं. तर ते तर काही लोकांचं असं मत आहे आसपासच्या की ते सोनं अजूनपर्यंत इथे वरते, पण ते कोणाला भेटत नाही, कारण की ती आता कुठे ते तर कोणा सांगू शकत तर नाही. पण वरती आल्यावरती खूप जुनी जुनी झाडं बघायला मिळतात, बघू शकता. आणि आता 2 मिनिटाचं फक्त अंतर राहिलं आहे, ते फक्त सर करायचं आहे की आपण पोहोचलो कोहोज किल्ला. उत्सुकता खूप वाटते पण हालत खराब झाली. खूप आता दम लागला आहे. त्या काली तर शिवाजी महाराज त्यांचे मावले कसं काय गड सर करत असतील, ताकद अनुभवू शकतो आपण की काय ताकद असेल. खूप दम लागला आहे खरंच. एक ग्रेट मराठा सम्राट म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव येते, पण आज समजलं की काय असतील ते. फायनली आपण पोहोचलोय इथे. एक कसुमेश्वर मंदिर आहे आणि हे मंदिर 9/3/1972 सालचं आहे. शंकराचं मंदिर आहे, बघू शकता. आपण इथे आता कुंड बघतोय, 2 कुंड आहे. तर याच्यामध्ये वर्षानुवर्षभर पाणी असत. तर एवढा मोठा डोंगर आणि त्या वरती हे पाणी आणि ही कुंड पण बनवलेली बघू शकता. तर मित्रांनो, आता इथे जरा फोटोशूट चालू आहे, त्यानंतर जरा नाश्ता करू, खूप भूक लागली आहे. आणि नंतर मग आपण तिथे जायचंय वरत, आणि मग तिथे जाऊयात. मित्रांनो, आताच आमचं जेवण झालंय आणि वातावरण खूप सुंदर झालंय. पूर्ण सगळीकडे धुका आलाय बघू शकता. तर टाइम लॅप्स टाकतोय मी, ते एन्जॉय करा तुम्ही. छत्रपती शिवाजी महाराज की जय. फायनली गाइज, कोहोज किल्ला इज हियर. इथे एक बुरुज बघायला मिळतोय समोरच. अजून खूप वरत जायच तर इथे एक बुरुज आहे. चला वर जाऊयात, वरत अजून काही बघण्यासारखे. तर नक्कीच व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा. आणि आपण वरत आलोय, हाती इथे एक मूर्ती आहे देवाची तुम्ही वाटते. तर इथे काहीतरी बघतात, काय गुफा आहे वाटत, नाही पाणी. तर इथे कुंड आहे पण खाली पण रस्ता आहे असं वाटते मला. बघा इथे आतमध्ये एक गुफा सारखे पण संपूर्ण पाणी. किती खोल आहे काय सांगता नाही, पण इथं आहे. इथे पण एक कुंड आहे, तर बघू शकता की कसं कोरीव काम केलेलं आहे आतमध्ये.
खूप मोठी गुफा आहे. त्यांनी खूपच सुंदर आणि सुरेख कोरीव काम केलेले आहे. इथे पिण्याचं पाणी लिहिलंय पण आता पाणी तर नाही राहिलेलं, पण आपण खाली उतरून बघूयात काय आहे आतमध्ये. अरे आतमध्ये पाणी बघ, खाली आतमध्ये पाणी आहे. इथे खूपच पाणी दिसत आहे, खूप पाणी आणि खूप खोल सुद्धा असेल असं वाटतंय मला, कारण की भरपूर लांब पण आहे ही गुफा. फायनली पोहोचलोय, आता वरती एक बुरुज आहे आणि आता आपण चढतोय. तर इथे रोड बिल्ड नाही आहेत चढायसाठी एवढे खास, कारण की सरकार लक्ष देत नाही जास्त करून किल्ल्यांकडे. प्रतिपदा चंद्रलेखे व वर्धिष्णु विश्ववंदिता शाह सुनो शिवश्लेषा मुद्रा भद्राय राजते. तर फायनली आपण पोहोचलोय आणि इथे मेन दरवाजा आहे असं वाटतंय, आणि वरती एक मंदिर सुद्धा आहे तिथे. तर फायनली हो भाई, उरे बाप रे भाई, पूरी तरफ कोरा ही कोरा आहे. खूप दुःख आहे त्यामुळे खालचं काय दिसत नाही. आम्ही टोटली 3,500 फुटावरती आहोत, खालचं काय दिसत नाही खूप दुखा पडल्यामुळे. तर खूप सुंदर वातावरण मित्रांनो, आता दुःख जरा गेलंय आणि ऊन आलंय, तर खालचा व्ह्यू तुम्हाला दिसत असेल. आम्ही त्या ठिकाणी तिथे जेवायला बसलेलो आणि आता वरता आलोय, तर वरचे काही व्ह्यू तुम्ही एन्जॉय करा. कोच किल्ल्याच्या वरती आलो की ते हनुमानाचं मंदिर बघायला भेटते स्टार्टिंगलाच, आणि आता पुढे जाऊयात. तर फायनली आपला सर्वांचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा इथे एक झेंडा बघायला मिळतोय. महाराज यांचा हा किल्ला कोहोज, तर नक्कीच भेट द्या या किल्ल्याला, एक वेगळा अनुभवायला मिळतो आणि खूप सुंदर असं वातावरण, आणि या वातावरणात हा किल्ला तर नक्कीच भेट द्या. मित्रांनो आता आजचा ब्लॉग हा आपल्या इथेच एंड करतोय आणि आम्ही आता घरी जाण्यासाठी निघतोय, तर मिळूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.